पाटीलकरांना सगळ्यात मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण सुषमा गणेश चव्हाण या बहिणींना भेटणार आहोत. तर गणेश यशवंत चव्हाण हे मिस्टरांचं नाव आहे आणि शोभा यशवंत चव्हाण हे सासूबाईंचं नाव आहे. चव्हाण कुटुंब या कुटुंबाला आज बोलतं करणार आहोत. चला बघूया आज माझा बबड्या ही संकल्पना सुरू असताना नेमकं आज कुणाच्या बाजूने कोण कशी उत्तरं देणार आणि कोण पैठणी पटकावणार हे आजच्या भागाच्या शेवटीच ठरणार. पण मला उत्सुकता आहे सासूबाई जिंकणार की सुनबाई जिंकणार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, भेटूया चव्हाण कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या. व्हेरी गुड. मला तर पेढा हा आवडेलच, पण आता माहिती ऑनलाईन मुळे आपण एवढे लांब आहोत. तुम्ही बाळकुंभ ठाण्यात आहात, मी पवईत आहे. आता एक काम करूया ना, या गोड क्षणाचा मी साक्षीदार होतो, तो मिस्टरांना भरवा. अरे किती मस्त, बघा किती आनंदाचा क्षण आहे. अरे वा वहिनी, वहिनी मला पहिला प्रश्न विचारायचा आहे. आता एका बाजूला तुम्ही आणि एका बाजूला आई असत्या, तर हा पेढा मिस्टरांनी आधी कुणाला भरवला असता? आई. चला गप्पांना सुरुवात करूया लगेच. नमस्कार. नमस्कार. बरं आता उखाण घ्या. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास, गणेशचं नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. अरे वा, कृष्ण आणि गणेश काय कॉम्बिनेशन आहे, छान. वहिनी किती वर्ष झाली हो लग्नाला? 6 वर्ष. पण मग सगळं माहेर कुठलं तुमचं बालपण? बालपण माझं अंधेरीमध्ये गेलं. खूप छान खेळीमेळीचं मस्त बालपण गेलं माझं. आई बाबा काय करायचे? आई माझी हाऊसवाईफ होती आणि बाबा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲडमिनमध्ये होते आणि मला एक मोठी बहीण आणि छोटा भाऊ, मी दोन नंबर. अरे गणेश तुमच्या बाबतीत काय हो? मी राहायला लहानपणी साकीना केला होतो, बालपण माझे तिकडेच गेले. घरी आई वडील, मी मोठा आणि दोन लहान भाऊ आहेत. त्यामुळे कसं गेलं बालपण? बालपण एकदम सुंदर, सगळे खेळ खेळलो आणि खूप मित्र आणि छान असे म्हणजे सोबत मित्र होते. आणि काही म्हणजे जागेच्या अभावी आता दुसऱ्या घरासाठी शिफ्ट व्हावं लागलं, पण मिस करतो ती लाईफ. बरं वहिनी मला सांगा, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे अनुभव आम्हाला येत असतात. आता मिस्टर गणेशजी जे आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट जर पाहिजे असेल तर ती हातात दिली जाते, ती वस्तू तुम्ही देता की आईने हातात दिलेली वस्तू त्यांना आवडते, काय आहे? सर आमच्या घरात ते टिपिकल अग्गबाई आणि सासूबाईचं दररोज असतं. गणेश टिपिकल बबड्या आहे आणि आई पण अगदी आसावरींसारख्या आहेत, जिथे गणेशला हातात पाणी मिळतं, जेवायला ताट मिळतं आणि मी ती अगदी शुभ्रासारखी आहे. व्हेरी नाईम म्हणजे मी टोटली इंडिपेंडेंट आहे, मी त्याला काही खातात येत नाही. अरे बापरे, काय वेगळंच आहे सगळं, काय हो गणेशजी हे बरं आहे. पण मला सांगा, त्याच वस्तू आईच्या ऐवजी बायकोने जर रोज हातात द्यायची सवय लावली तर कसं वाटेल तुम्हाला? चांगलंच वाटेल. चांगलंच वाटेल. पण तुम्ही कधी वहिनींना वस्तू आणून देता की नाही? हो देतो ना, जेव्हा संधी संधी असते तेव्हा देतो आम्ही. पण तुमचं लग्न कसं ठरलं गणेशजी? आम्ही खरं आता ऑफिसमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये आहोत. यांचं ऑफिस ग्राउंड फ्लोअरला आहे, माझं फर्स्ट फ्लोअरला आहे. तर तिकडे आम्ही एक म्हणजे असं पाहिलं होतं एकमेकांना, पण असं ओळख वगैरे नव्हती. आणि नंतर एका वरवधू सूचकमध्ये आम्ही नाव नोंदवलं, तर तिच्या आईने फोन केला माझ्या आईला. आणि मग त्याच्यानंतर ठरलं की आम्ही ऑफिस कुठे एक्सचेंज केलं ॲड्रेसेस, तर आम्ही एकाच ठिकाणी बिल्डिंगमध्ये आहोत असं कळाले. तर त्यानंतर आम्ही लंच टाईममध्ये, ऑफिस लंच टाईममध्ये एका रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा भेद केला आणि तिथे भेद केल्यावर आम्ही एकत्र लंच केला आणि तिथे आमची भेट झाली. आणि तिकडे याचे भाऊजी, तुम्ही दोघे एकाच बिल्डिंगमध्ये ऑफिस होतं आधी एकमेकांना बघितलेलं होतं ना? सर ऍक्च्युली आम्ही लंच नंतर आहे ना थोडा वॉक करायला कॅम्पसमध्ये जातो, तर मैत्रिणी आम्ही असं जायचो आणि मग दोन चार वेळेला असं बघणं झालेलं
आणि मग असं आम्ही ना स्वतःहून मैत्रिणींमध्ये हा हा ऍक्सेप्टेड हा रिजेक्टेड कारण घरी कांदेपोहेचे कार्यक्रम चालू होते तेव्हा. सो आम्ही विचार करत तू इथल्या इथे भेटला तर बरं आहे. मग आम्ही असं मुलांना ऍक्सेप्टेड रिजेक्टेडच्या लिस्टमध्ये हे करायचो काउंट करायचो. सो जेव्हा आम्हाला कळलं की आता भेटायचं आहे उद्या तर आम्ही ठरवलं ठीक आहे एकाच ठिकाणी ऑफिसला आहोत मग आपण या रेस्टॉरंटमध्ये लंच करूया एकत्र. मग लंच करायसाठी दुपारची वेळ ठरली आणि मग आम्ही गेलो. नंतर मी तिकडे रेस्टॉरंटच्या खाली गेल्यानंतर गणेशला फोन केला की आम्ही पोचलो आहे. तर ह्याचा प्रश्न हा होता पहिल्यांदा आम्ही म्हणजे कोण. तू तर म्हणालेलीस तू एकटी येणार. तर मी म्हटलं नाही माझे भाऊजी पण आहेत बरोबर. सो त्याला तो शॉक होता की मी एकटी गाणे आधी म्हणून. नंतर मग आम्ही लंच वगैरे गेला नंतर मग त्याला बघितल्यावर मला असं झालं अरे बापरे हा तर ऍक्ट म्हणजे मी पहिल्यांदा मुलगा पाहिलेला. मग मला त्या सगळ्या कमेंट एक्सेप्टेड होता. मला त्या सगळ्या कमेंट्स आठवल्या की आम्ही मैत्रिणींमध्ये काय पास केलेल्या आणि ह्यांना चुकून ऐकल्या तर नसतील ना. पण तेव्हा तुम्ही एक्सेप्टेड होता की रिजेक्टेड होता. हा एक्सेप्टेड लिस्ट मध्ये होता. होता अरे वा गणेशजी तुम्हाला हे काय माहिती नव्हतं ना हे एक्सेप्टेड रिजेक्टेड असं काही मुलांचं काय असं एवढं नसतं त्यांच्या गॉसिप एवढं नाही होत ते फक्त हां ठीक आहे ह्या ऑफिसमध्ये जॉब करतात ह्या त्यांच्या कॅम्पसवर फिरतात आम्ही आमच्या मित्रांबरोबर फिरायचो. वहिनी किती वर्ष झाली 6 वर्ष झाली ना लग्न. 6 वर्ष कशी गेली 6 वर्ष. खूप छान गेली. आम्ही खूप फिरलो हसलो खेळलो खूप मस्ती केली मजा केली सगळं छान. आता आम्हाला एक पिल्लू पण आहे त्यामुळे मस्त छान झालं. मला तुम्हाला विचारायचं आहे की या वहिनी तुमच्या घरात आल्यानंतर किंवा गृहलक्ष्मीच्या पावलांनी माऊली तुमच्या घरात आल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला आणि त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा ना काय आवडेल तुमच्याकडे. सांगायचं म्हणाल तर सुषमाचा स्वभाव खूप छान आहे प्रेमळ आहे ती सगळ्यांना सगळ्यांना मिळून मिसळून राहणारी आहे आणि असं कुठलंही कार्य करायचं असेल सगळ्यांनी मिळून तर ती इनिशिएटिव्ह घेते म्हणजे नेतृत्व करते त्याला किंवा पुढाकार घेऊन करते आणि तिच्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप प्रगती झाली आमची आणि ती खूप अशी एम्बिशियस आहे की करायचं आणि प्रगती करायची हेच तिचं ध्येय आणि सगळ्यांनाच घेऊन पुढे जायचं. वा 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 खूप छान. तुमची दोघांची गप्पा मारतो या गप्पा कधी संपू नये अशाच वाटतंय. एक्सेप्टेड रिजेक्टेड वरून सुरू झालेला प्रवास आता लग्नानंतर 6 वर्ष झालेला आहे अत्यंत आनंदात आहे. अशा वेळेला गणेशजी तुम्हाला एक आव्हान देतो एक अक्षर देतो त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या. एका वेळेला 1 वस्तू आणून वहिनींकडे द्यायची. वेळ 1 मिनिटाची आहे. बघूया तुम्ही हा खेळ पूर्ण करून आज वहिनींना बक्षीस मिळवून देणार का. आणि अक्षर आहे तुमचं म्हणजे तुमच्यासाठी अक्षर आहे ग गणेश मधला ग. वेळ सुरू झाली. गाजर गुळ वैदी सांगा लवकर. गुळ गुलाब गुलाब गाजर अजून काय एक गंदगुळी चाळीस सेकंद झाली 20 सेकंद राहिले. गाजर बरे फ्रीज वर तू ब्लू आणि व्हाईट कलरचा डब्बा ना त्याच्यात लवकर 20 सेकंद राहिले 20 गंदगुळी कुठे हा झाले झालं 5 वस्तू झालं झालं बरं. गणेशजी आधी मला सांगा तुम्ही काय काय. गुळ गुळ 1 गुलाब 2 अरे वा बघितलं वहिनी गाजर आनंदाचा क्षण आहे 2 गाजर 3 खुशीची गाजर ओके 3 गंदगोळी 4 आणि व्हेरी गुड ग्लास. 1 मिनिटामध्ये 5 वस्तू आणल्या पण मला एक गोष्ट जाणवली प्रकर्षाने. आईने वस्तू हातात द्यायची सवय लावल्यामुळे असेल कदाचित तुम्ही त्या वस्तू आणून वहिनींच्या हातात न देता इकडे तिकडे टाकत होता. वहिनी असंच करतात पसारा करतात. हो हो अगदी 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 मी सांगते ना जर ते आणि आई बसल्या असतील ना आणि त्यांना पाणी प्यायचं असेल ना तरी सुद्धा कधी कधी असं होतं की आई म्हणतात हा तू बस मी आणतो आणून देते तुला पाणी. एवढा बबडागिरी असते आमच्या घरी. आता मला त्या आईना भेटायचंच आहे त्यांना लवकरात लवकर कधी बघेन असं मला झालेलं आहे. पण त्यापूर्वी हा खेळ पूर्ण केल्याबद्दल झी मराठीकडून ही लक्ष्मी तुम्हाला पाठवतो आहे. ती बघा 1000 रुपयाची लक्ष्मी तुम्हाला पाठवली अभिनंदन. आणि आता माझी उत्सुकता प्रत्येक क्षणागणिक वाढते आहे. इतकं हातामध्ये प्रत्येक वस्तू आणून देणारी ती माऊली ती आई आणि या वहिनींच्या सासूबाईंना आता आपण भेटणार आहोत. आई तुम्हाला आणखी माझा पुन्हा एकदा नमस्कार.
पहिली ओळख करून द्या सगळ्यांची, कोण कोण आहे? हे माझे सासरे. नमस्कार बाबा. नमस्कार. माझं नाव आणि त्या आमच्या शेजारच्या काकी आहेत. नमस्कार, माझं नाव स्नेहा चव्हाण. अरे वा, नमस्कार. बर, आता मला सांगा सासूबाई सुनबाई बद्दल सांगा, बोला. चांगली आहे सुनबाई, एकदम मन मिळावं आहे, सगळ्यांना सांभाळून घेते, माझी पण काळजी घेते. चांगली आहे. तुमचा मुलगा लव्ह मॅरेज करेल असं वाटलं होतं तो? नाही. आता एखादं होते तिथं कामाला ऑफिसला. कळलं का, त्याने लव्ह मॅरेज केलं आणि मग अरेंज केलं. हो हो. नंतर केलं, आधी दोघांनी ठरवलं आणि मग त्या दोघांनी सांगितलं आपण वधूवर सूचक मंडळात नाव घालूया आणि मग तशी नावं घातली आणि हे सगळं घडवून आणलं. वहिनी बरोबर आहे ना? तुमच्या हसण्यात तरी मला हे पटत आहे. वहिनी, हा तुमचा डाव मी उघडलाय, आता तुम्ही बोलूच शकत नाही. खरं आहे ना वहिनी? ते रेशीम गाठी भरून जुळू देतात ना, तसं झालं सर आमचं. नाही नाही, ही गाठ मारली तुम्ही एका बिल्डिंग मध्ये. मला सांगा गणेश खरं आहे ना? गणेश तर आईकडे खोटं नाही बोलत, आता सांगते. गणेश खरं आहे ना हे? हा गणेश, शांततेचा अर्थ लावून घ्या. आई, कळलं का तुम्हाला? इतक्या वर्षांनी, 6 वर्षांनी हा सगळा डाव मी उघड केलेला आहे, लक्षात ठेवा. आई, पर आई मला तुम्हाला विचारायचंय की प्रत्येक गोष्ट तुम्ही गणेशच्या हातात देता, प्रत्येक वस्तू, इतकं लाडाचं एक होते बाळ. हो हो, लाडाचीच आहेत. मला मुलं म्हणजे लाडाचीच आहेत ना. होय ना? पण मला सांगा, त्यांनी समजा एखादी वस्तू पाहिजे असेल तर मुलाने तुमच्या हातात द्यायला पाहिजे ना, तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांना हातात का देता? नाही, तो पण देतो ना मला हातात. माझी बरं नसेल, आधार असेल, काय असेल, काळजी घेतो माझी तो पण. असं नाही. हो तेच, मग तुमची घेतो तेवढी बायकोची घेत नाही असं म्हणताय? नाही, बायकोची पण घेतो आणि माझी पण घेतो, दोघींची पण घेतो. काय गणेश, गणेश आज तुम्ही आता एकदम गप्प झालाय, मध्ये काय बोलतच नाही. आज त्यांचा त्यांची संधी आहे ना, त्यांना संधी आहे, सासू आणि सुनेंना संधी. हो का? आपल्याला कमीच बोलायला मिळतं ना. नाही, पण मला विचारायचंय, सुनबाईंना विचारायचंय, सासूबाईंबद्दल सांगा हो तुम्ही. सासूबाई खूप प्रेमळ आहेत, हौशी आहेत, त्या नवऱ्यापेक्षा जास्त हौशी आहेत. म्हणजे एखादं जर मला काही करायचं असेल ना तर त्यांचं कधी नाही नसतं मला, आणि किंवा कसलं बंधन नाही. अगदी म्हणजे काही कपडे घालण्यापासून ते कुठे जायचं बाबतीत त्या कशाच्याही गोष्टीमध्ये त्यांचं बंधन नसतं. खूप हौशी आहेत त्या आणि त्या सुग्रण आहेत. ते कळतंय गणेशकडे बघून. बर गणेश, मला सांगा या दोघींपैकी कुणाच्या हातचं जेवण तुम्हाला जास्त आवडतं? खरं सांगा अगदी. आई समजा कुठे गावाला गेली आणि बायकोनी जेवण केलं तर आवडतं का तुम्हाला? आवडतं. पण ते काय असं म्हणजे खायचं म्हणून खात हो ना? पर्याय पण कमी असत. बघितलं ना, आईला पर्याय नाही, आईचं पूर्ण बाळ आहे. हो की नाही? पूर्ण बाळ आहे, ते बघडे आहे. बरं बरं बरं, या अशाच हसणाऱ्या गप्पा अशाच कंटिन्यू करूया. पुढच्या टप्प्यावरती कोण पैठणी जिंकणार तेही बघूया. तेव्हा सासूबाई, आता सगळं आठवत असताना धन्यवाद द्यायचे असतील तर तुम्ही कोणाला देणार? माझ्या मिस्टरांना, मुलाला. मिस्टरांना, मुलांना? हो, सगळ्या मुलांना. हो हा, सुनेला नाही. सुनेला पण, सुनबाईला पण. सुनेला पण? पण आई, तुमच्याकडे पहिली फक्त मुलंच येतात का? मिस्टर येतात, मुलं येतात, पहिलं नाव सुनेचं घेतच नाही तुम्ही कधी? असं नाही काय, सुन पण माझ्या मुलींसारख्याच आहेत. 3 सुना आहेत मला. का तर मला मुलगी नाही आहे, तिन्ही पण मुलगीच आहेत. ह्या मुली आल्याच्या नंतर माझ्या मुलीच झाल्या आणि मुलांना पण, तिघांना पण एक एक मुलगी आहे. त्यामुळे थोडे आता हे म्हणजे मुली जास्त मला हे झाल्या, आता ते छोट्या नाती. त्यामुळे धन्यवाद द्यायचे असतील तर तुम्ही सगळ्यांना देणार? सगळ्यांना देणार, सगळ्यांना, घरातल्या माझ्या मुलांना, सुनांना, मिस्टरांना, सगळ्यांना. आणि सुनबाई, तुम्ही जर आज धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्या? मला, माझी आई, पप्पा, माझी माहेरची फॅमिली आणि माझ्या सासरच्या सगळ्या फॅमिलींना मला धन्यवाद द्यावं लागेल. आणि गणेशजी, तुम्ही धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? मी सगळ्या थोऱ्या मोठ्यांना आणि ज्या आणि त्या लहान मुलांना
ज्यांनी मला कधी न कळत मी त्यांना दुखावलं असेल तर त्या क्षणी मी त्या गोष्टीसाठी मी त्यांची माफी मागतो. अरे वा, धन्यवाद सगळ्यांना. आणि कुणाला दुखावलं असेल तर क्षमा मागितली आहे. सासूबाई तुम्ही क्षमा मागायची तर कुणाची मागणार? सुषमाजीच मागेल. सुनबाईजी कधी काय चुकून जर बोलले जर कधी चुकून गेला असेल शब्द तर. आता मात्र सुनबाईचं पहिलं नाव आलं. आणि सुनबाई तुम्ही कोणाची क्षमा मागणार? सासरी किंवा माहेरी कळत न कळत माझ्याकडून कोणाचंही मन दुखावलं गेलं असेल तर सगळ्यांना मी क्षमा मागेन. किती छान वाटतंय माहितीये मला बोलत असताना. पण आता पैठणी कोण जिंकणार ते मला बघायचंय. आणि त्याच्यासाठी मी एक प्रश्न जो विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर आधी आई देणार, मग सुनबाई देणार, आणि मग गणेशने ठरवायचंय कुणाचं उत्तर बरोबर आहे. तेव्हा आता गडबड आहे सुनबाई, पैठणी मिळण्याची शक्यता तुम्हाला कमी दिसते मला बघासपासून. पण आता बघूया कोणाच्या बाजूने बरोबर उत्तर देत आहे. पहिला प्रश्न आहे, गणेश यांचा आवडता हिंदी चित्रपट कुठला? विदेश. 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 तो स्वदेश आहे, विदेश नाही आहे. स्वदेश. स्वदेश. स्वदेश आहे. बर, स्वदेश हा पिक्चर. बर, आणि सुनबाई तुम्ही सांगा कुठला चित्रपट? सर ऍक्च्युली गणेशला साऊथ इंडियन जे हिंदीमध्ये डब केलेले सारे मूवीज आवडतात. एका चित्रपटाचं नाव सांगा. आईने सांगितलंय स्वदेश, तुम्ही कुठलं सांगताय मला? गणेशला रोबोट. रोबोट. आता गणेश बघूया कोणाच्या बाजूने उत्तर देत आहे. गणेश, एकीकडे स्वदेश आहे, एकीकडे रोबोट आहे. तुमचा आवडता चित्रपट कुठला आहे? स्वदेश. रोबोट तर सारखा बघत असतो तो, माहितीये. पण त्याने उत्तर बघितलं स्वदेश दिलं. आईच्या बाजूनेच उत्तर दिलं. चला, आईला 10 गुण मिळाले. आणि आता पुढचा प्रश्न, गणेश यांना स्वतःच्या स्वभावातली कुठली गोष्ट बदलायची? त्याला थोडा पटकन राग येतो बोलल्याच्यानंतर, ते थोडा त्यांनी कमी केला पाहिजे. आणि छोट्या जो नातीला जो पटकन हे करतो ते पण त्या कमी केलं पाहिजे. बस, ती जरा लहान आहे ना अजून. म्हणजे राग बदलण्याची इच्छा आहे असं आईचं म्हणणं आहे. पहिली तुम्ही सांगा त्यांच्या स्वभावातला कुठला गोष्ट, कुठलं काय बदलायचंय स्वभाव त्यांना, कुठला बदल करायचा? त्याचा तापटपणा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा चिडचिडपणा तो त्याने कमी करायला हवा. बर, आता गणेशजी कुठलं उत्तर देत आहेत बघूया. गणेशजी सांगा. दोघांनी ऑलमोस्ट सेमच सांगितलं, तापट राग येणे. मग कोणाचं उत्तर बरोबर आहे? दोघींचं. दोघींनी सांगितलं सेम. चला, म्हणजे दोघींनाही 10-10 गुण मिळाले. पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आईच्या बाजूने दिलेलं असल्यामुळे आई 20 गुणांवर आहेत आणि सुनबाई आता तुम्ही 10 गुणांवर आहात. आणि आता तिसरा प्रश्न आहे जो निर्णायक प्रश्न ठरणार आहे, गणेश यांचा आवडता छंद कुठला? आई सांगा. क्रिकेट. क्रिकेट. काय बघणे की खेळणे? दोन्ही पण. क्रिकेट. बरं, आणि वैदिक तुम्ही सांगा. गणेशला क्रिकेट खेळायला फार आवडतो. क्रिकेट खेळायला आवडतं. चला, आणि गणेशजी तुम्ही सांगा कुठला खेळ आवडतो? आता कबड्डी सांगू नका. नाही, हे दोघांनाही माहीत आहे मला क्रिकेटची खूप आवड आहे. मी प्रत्येक लेवलचं क्रिकेट खेळलोय. क्रिकेट. त्यामुळे चला, दोघींनाही 10-10 गुण मिळाले. पण 3 प्रश्न, आणि 3 प्रश्नांमध्ये आईंना मिळालेले आहेत 30 गुण आणि वहिनींना मिळालेले आहेत 20 गुण. त्यामुळे वहिनी, आजच्या भागात पैठणी पटकावली आहे आईंनी. जे तुम्ही सुरुवातीलाच म्हणाला होता शेवटी गणेशने तेच केलं, हो ना? पण वहिनी, तुम्ही या घरामध्ये आला, या घराची शोभा वाढवली, गृहलक्ष्मीच्या पावलाने आला आणि भरभराट होते आहे या घरात. तुम्हाला आज सन्मानित करण्यात येत आहे. झी मराठीकडून तुम्हाला मिळत आहे वहिनी चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन तुमचं. तर गणेश यांना मिळत आहे चांदीची तुळस. गणेशजी तुमचंही अभिनंदन. आणि आई तुम्हाला मिळत आहे कथास्कू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणीचं कूपन. आणि ही मानाची पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तुमच्या तिघांनाही शुभेच्छा. पाठी सासरे बुवा बसलेले आहेत, त्यांना माझा नमस्कार. आणि आजचा भाग इथे संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी आणि पैठणीचं कूपन घेऊन. होम मिनिस्टर घरच्या घरीच्या पुढच्या भागात. नमस्कार.